नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपण संच सहा पॉईंट एकमधील मधील अवयव पाडा याच्यातले दुसरा प्रकार अभ्यासणार आहोत की ज्याच्यामध्ये वर्गपदीचा सहगुण एक नाही आहे मग बघा अशा प्रकारची वर्ग त्रिपदी असेल की ज्याच्यामध्ये बघा हे वर्गपद आहे वाय वर्ग त्याचा सहगुण किती आलाय पाच म्हणजे एक नाही आहे बरोबर मग अशा वेळेला या वर्गत्रिपदीचे अवयव कसे पाडायचे तर बघूया आपण काय करायचं तर बघा इथे स्थिरपद किती आहे ऋण दहा हा नेहमीप्रमाणेच आपण गुणाकार आणि बेरीज असणाऱ्या संख्या शोधणार आहोत मग आता फक्त ऋण दहा स्थिरपदा एवढा गुणाकार न घेता हे ऋण दहा आणि हा जो वायवर्गचा सहगुणकाला आहे वर्गपदीचा सहगुणक सहगुणकाला यांचा गुणाकार करायचा म्हणजे पाच दहा झाले पन्नास आणि एक ऋण असल्यामुळे ऋण पन्नास झाले बरोबर पाच दहा ऋणपन्नास म्हणून इथे गुणाकार किती येणार आहे ऋण पन्नास, पन्नास आपल्याला अशा दोन संख्या शोधायच्या की ज्यांचा गुणाकार येतो ऋणपन्नास आणि बेरीज किती येते पाच बेरीज येते पाच ठीक आहे मग आता आपण अशा दोन संख्या शोधूया की ज्यांचा गुणाकार ऋणपन्नास येतो आणि बेरीज किंवा फरक किती येतो पाच येतो मग बघा पाची बरो बर, पन्नास बरोबर पाचची पन्नास आणि दहा आणि पाचचा गुणाकार येतो पन्नास आणि दहा आणि पाचची बेरीज बघा दहा आणि पाचची बेरीज पंधरा पण फरक पाच येतो ना चालणार आहे म्हणजे आपल्याला दोन संख्या मिळाल्या बघा दहा आणि पाच दहा आणि पाच दोन्ही अधिक आहेत मग दहा पाचची पन्नास गुणाकार आपल्याला ऋण पन्नासावा आहे म्हणजे कोणतरी एक काय असणार आहे ऋण असणार आहे बरोबर आता आपण याच्याकडे जाऊया मग आपण पाच आपल्याला बेरीज किती हवी आहे अधिक पाच हवे आहे बघा बेरीज आपल्याला हवे किती अधिक पाच म्हणजे या दोघांपैकी मोठं जो असेल मोठी जी संख्या असेल तिचं चिन्ह या उत्तरा एवढं अधिक असणार आहे म्हणजे दहाचं चिन्ह काय असेल अधिक असेल आणि पाचचं चिन्ह काय असेल ऋण असेल कारण आपल्याला गुणाकार ऋण हवाय आणि गुणाकार ऋण केव्हा येतो एक कोणतरी ऋण असेल तेव्हा दोन संख्यांमधील मग आता बघा दहा पाच पन्नास ऋण असल्यामुळे गुणाकार ऋण पन्नास आला आणि दहा वजा पाच ह्याचं उत्तर किती आलं मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे अधिक अधिक पाच आलं बरोबर म्हणजे आपल्याला संख्या मिळाला दहा आणि ऋण पाच आता यांचा वापर आपण इथे करूया बघा हे पाच वाय वर्ग हा मधलं पद आहे पाच वाय आता त्याचे आपण यांचा वापर करून फोड करूया बघा अधिक दहा वाय वजा पाच वाय वजा दहा पुढच्या स्टेपला काय करायचं दोन दोनचे गट करायचे हे बघा आपण गट केले आता या दोघांमध्ये काय सामायिकेल बघा आधी संख्यांचा विचार करूया इथे पाच आणि इथे दहा आहेत म्हणजे दोघांमध्ये पाच कॉमन येतील पाच कॉमन आले राहिलं काय बघा सॉरी पाच संख्यांमध्ये पाच कॉमन आले आणि चलामध्ये बघा इथे वाय वर्ग आहे आणि इथे वाय आहे म्हणजे एक वाय काय येईल आपण पुढच्या स्टेपला लिहूया बघा पाच कॉमन आलेत आणि वाय वर्ग आणि वायमध्ये वाय कॉमन आले मग आता शिल्लक करायला बघा पाच वाय वर्ग असल्यामुळे वाय शिल्लक राहिला अधिक हे दहा पाच दुणे दहा म्हणजे हे दोन आणि हे वाय ऑलरेडी आहेतच म्हणजे एवढेच कॉमन बघूया आपण चेक करूया गुणाकार एवढा येतो का बघा पाच वाय गुणिले वाय पाच वाय वर्ग बरोबर पाच दुणे दहा वाय आहे पुढच्या स्टेपला काय करायचं मगच सारखं जसं आपण आधीचा प्रकार बघितला तसाच हाच कंस पुन्हा लिहायचा वाय अधिक दोन हुं? आता आपण यांचा विचार करूया बघा आपल्याला किती हवेत ऋण पाच वाय आहेत किती नुसते वाय आहेत म्हणजे आपल्याला ऋण पाच लागतील ऋण पाच वाय आता बघा यांचा गुणाकार करूया ऋण पाच वाय आले ऋण आणि अधिकचा गुणाकार ऋण आला पाच दोणे दहा आहे बरोबर आता पुढच्या स्टेपला काय करायचं हे जे दोन समान कंस आलेत त्यांच्याबद्दल एक कंस लिहायचा वाय अधिक दोन आणि दुसऱ्या कंसामध्ये राहिलेलं आता राहिलं आहे काय बघा हे पाच वाय आणि हे ऋण पाच पाचवाय आणि ऋण पाच ठीक आहे आता कदाचित मागे जे उत्तर दिलं असेल ते कदाचित एवढंच असेल किंवा काय केलं असेल ते सांगतो किंवा असं असू शकतं उत्तर आता इथे पाचवाय व पाच आलेत मग या दोघांमधून आपण काय करू शकतो पाच ही संख्या कॉमन काढू शकतो बरोबर मग आधी पहिल्यांदा आपण हा कंस लिहूया वाय अधिक दोन या दोघांमध्ये परत पाच कॉमन येतील मग आपण पाच कॉमन काढले तर शिल्लक करायला बघा वाय वजा एक बघा पाच वाय पाच के पाच त्यामुळे कदाचित उत्तर असं पण असेल पाच वाय वजा एक आणि वाय अधिक दोन किंवा हा वाय अधिक दोन इथे असेल कंस नो प्रॉब्लेम काही असू शकेल एकतर एवढं काढलं तरी बरोबर असेल किंवा अधिक सिम्प्लिफाय करण्यासाठी हा सहगुण अजून बाहेर काढला कॉमन येणारी संख्या ठीक आहे सो या पद्धतीने आपल्याला हा पहिला प्रश्नामधला दुसरा प्रकार आपण बघितला धन्यवाद